आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गारांचा पाऊस पडला आहे त्यामुळे खरीपाच्या धक्क्यातून सावरत असताना रब्बीने पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय सोमवारी रात्री आंबेगाव तालुक्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा पाहायला मिळाला मात्र मनसर अवसारी खुर्द भागात गारांचा पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सोमवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केलं आहे रब्बीच्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे रब्बी हंगामासह काढून ठेवलेला शेतमालदेखील यामध्ये भिजून त्याचा चिखल झाल्याने तोंडचा घास गेल्याची परिस्थिती बळीराजाची झाली आहे गारांचा पाऊस झाल्याने शेतात असलेला शेतमाल सडण्याची भीती व्यक्त केली जाते त्यामुळे अवकाळी पावसाने घातलेले हे थैमान बळीराजाच्या डोळ्यात आश्रू आणणारे आहे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कांद्यासह गहू हरभरा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यामध्ये काही शेतकऱ्यांच्या कांद्याची पात मोडून पडली तर काढणीला आलेला गहू देखील झोडपून निघालाय तर काही पिके अजूनही पाण्यात आहेत डॉक्टर अतुल साबळे झुमो न्यूज आंबेगाव